सातारा जिल्ह्यातील वाढता मृत्यूचा आकडा चिंतादायक. जिल्ह्यातील 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 1086 संशयितांचे अहवाल बाधित. शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 1086 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील 287 बाधित असून कराड 9, सोमवार पेठ 4, बुधवार पेठ 7, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 11, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 6, मलकापूर 17, आगाशिव नगर 7, कालवे नाका 4, कोयना वसाहत 6, शिवनगर 1, बनवडी 5, रेठरे बुद्रुक 5, खोडशी 6, तारवे 1, कापिल 5, काले 13, शेरे 3, कुसूर 1, रेठरे खुर्द 2, उंडाळे 3, कोळे 1, खुबी 2, अटके 6, उमरज 19, विद्यानगर 8, मुंडे 5, धोंडेवाडी 1, किवळ 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, वाठार 3, शिरवडे 8, जखिनवाडी 2, बेलवडे 1, किरपे 1, वहागाव 1, आणे 1, एरवळे 4, ओंड 2, गोंदी 1, श्री हॉस्पिटल 4, मोपरे 2, वाठार 1, शारदा क्लिनिक 2, तांबिवे 1, उगलेवाडी 6, मसूर 7, दिगेवाडी 1, कासार शिरंबे 2, कालवडे 1, आर्यवाडी 1, सैदापूर 4, रिसवड 2, बेलवडे हवेली 1, गोवारे 1, तळबीट 2, गोटे 1, एळगाव 2, जिंती 4, टेंबू 3, शेनोली 1, ओडोली भिकेश्वर 2, नारायणवाडी 1, नांदगाव 1, तासवडे 1, वारुंजी फाटा 1, कारवे 3, माहुशी 1, केसे 1, पार्ले 2, बिंग 1, सावडे 1, साळ शिरंबे 1, चरेगाव 2, कोपर्डे हवेली 1, शिरगाव 1, कोळे 1, दुशेरे 1, तुळसण 1, कवठे 7, हजारमाची 8, गोळेश्वर 2, कोल्हापूर नाका 1, खुबी 1, बेलवडी 1, कोर्टी 2, बेलवडे बुद्रुक 1, मसूर 1, राजमाची 1 बाधित. सातारा तालुक्यातील 253 बाधित. सातारा 43, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 12, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 3, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, सदर बाजार 19, करंजे पेठ 4, गोळीबार मैदान 3, शाहूपुरी 15, शाहूनगर 6, गोडोली 4, विसावा नाका 4, माची पेठ 2, विकासनगर 6, विलासपूर 1, संभाजीनगर 2, कोडोली 5, संगमनगर 5, कृष्णानगर 1, वाडे 1, जरंडेश्वर नाका 1, वडूत 1, आरफळ 3, नागेवाडी 3, पोगरवाडी 1, कारंडी 2, काशीळ 1, मालगाव 1, वेचले 1, एमआयडीसी 6, चिंचणी 1, लिंब 1, बेलवडे सोनगाव 1, कोंडवे 2, शिवाजीनगर सातारा 1, अंगापूर 1, तामजाईनगर 1, पंताचा गोट 1, वर्णे 1, खेड 2, गडकर आळी 1, लुणे 1, सासपडे 1, सैदापूर 4, भवानीपेठ सातारा 4, मोळाचा ओढा 1, गेंडामाळ 1, नागठाणे 1, संगम माहुली 2, समर्थ मंदिर सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 2, धावडशी 1, पाटखळ 1, दौलतनगर सातारा 2, चिपळूणकर बाग 2, सदाशिव पेठ सातारा 1, परळी 1, वणवासवाडी 1, साकुर्डी 1, अपशिंगे 1, प्रतापगंज पेठ 1, कोळशी 1, केसकर पेठ 1, कृष्णानगर 1, पार्ले 1, शिवतर 1, सोनगाव 1, किरट 1, खटकेवाडी 1, मल्हारपेठ 1, बोरगाव पोलीस स्टेशन 1, कृष्णानगर 7, समर्थनगर 21 बाधित. फलटण तालुक्यातील 67 बाधित. फलटण 5, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 3, भडकमकर नगर 1, खटके वस्ती 3, लक्ष्मीनगर 8, काळुबाईनगर 4, मलटण 9, जिंतीनाका 1, कोळकी 2, निरुगडी 6, तरडगाव 1, पाडेगाव 2, साखरवाडी 4, जाधववाडी 1, गुणवरे 2, चव्हाणवाडी 1, विडणी 1, मिरेवाडी 1, मंजवडी 1, राजाळे 3, तेलीगल्ली फलटण 2, ढवळेवाडी 1, कसबा पेठ फलटण 1, कुरोली बुद्रुक 1 बाधित. पाटण तालुक्यातील 54 बाधित. पाटण 10, मंदुरकोळे 1, चाफळ 1, उरुल 3, नवसरी 1, नावडी 3, निसरे 4, नावडी 1, आंबळे 3, बांबवडे 1, मारुळ हवेली 1, मल्हारपेठ 3, गवळीनगर 2, लाटोशी 1, मल्हारपेठ 7, गारवडे 6, कुटरे 2, बनपुरी 1, तळमावले 3 बाधित. खंडाळा तालुक्यातील 59 बाधित. खंडाळा 9, शिरवळ 17, कामवाडी 1, शिंदेवाडी 2, पळशी 2, नायगाव 4, लोणंद 10, कोपर्डी 2, अंधोरी 1, वावकळवाडी 1, भाटघर 3, लोणी 1, पारगाव 2, बावडा 2 बाधित. खटाव तालुक्यातील 61 बाधित. विसापूर 12, काळेवाडी 2, वडूज 8, जाखणगाव मोळ 1, सिद्धेश्वर किरोली 1, कातर खटाव 11, मायनी 1, खादगुण 1, भोसरे 2, वारुड 1, गोरेगाव 6, दालमोडी 1, हिंगणे 2, कलेडोन 1, जायगाव 3, चितळी 3, तडवळे 1, बुध दारूस 4 बाधित. मान तालुक्यातील 17 बाधित. मसवड 7, बिदाल 1, वारुडगड 1, रांजणी 3, कुकुडवाड 1, मारडी 2, कुळकजाई 1, इंजबाव 1 बाधित. कोरेगाव तालुक्यातील 110 बाधित. कोरेगाव 28, आसरे 1, शिरंबे 2, जरेवाडी 1,
झिरपवाडी 1, धामणेर 5, कटापूर 3, एकंबे 2, अडावळे 1, सातार रोड 9, जुनी पेट कोरेगाव 2, राऊतवाडी 2, सोनके 5, शिरडोन 1, सासुर्वे 1, रहमतपूर 9, गिगेवाडी 1, चौदरवाडी 1, तडवळे 2, तांदुळवाडी 1, साठेवाडी 1, पाडळी 1, चिमणगाव 1, गुगावलेवाडी 2, गोडसेवाडी 1, पिंपोडे 2, वाठार स्टेशन 11, दहीगाव 2, सोळशी 1, करंजे खोप 6, आंबवडे 1, चिंचली 1, डिस्कळ 2 बाधित, वाई तालुक्यातील 55 बाधित, वाई 2, रविवारपेठ 1, मधली आणि वाई 1, सिद्धनाथवाडी 3, वेळे 5, भुईंस 3, किरोली 1, केंजळ 2, शेंदुरजणे 2, कुसेगाव 1, मेणवली 2, पसरणी 2, गंगापुरी 5, धर्मपुरी 1, बावधन नाका 2, कुसगाव 1, वरखडवाडी 1, विरमाडे 1, खडापूर 1, यशवंतनगर 1, ब्रह्मपुरी 1, सोनगीरवाडी 2, सर्कलवाडी 1, किकली 1, सह्याद्रीनगर 8, केव्हीएम 1, बावधन 1, नवसेवाडी 1, पंदेवाडी 1 बाधित, जावली तालुक्यातील 17 बाधित, जावली 1, जवळवाडी 1, मेढा 8, केळघर 2, कुडाळ 3, सोनगाव 1, कुसुंबी 1 बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 36 बाधित, महाबळेश्वर 6, तापोळा 7, पाचगणी 17, तळवडे 1, गुटाड 1, अहिर वानवली 4 बाधित, तर जिल्ह्यातील इतर 6 बाधित व बाहेरील जिल्ह्यातील 13 बाधित यांचा समावेश आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे शिरवळ येथील 63 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 83 वर्षीय पुरुष, सोनगाव तालुका जावली येथील 55 वर्षीय महिला, आकाशवाणी सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा येथील 70 वर्षीय महिला, काशेळ येथील 70 वर्षीय पुरुष, कारी सातारा येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, सदर बाजार येथील 35 वर्षीय पुरुष, मसवे सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, एकंबे रोड कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, घोणशी कराड येथील 65 वर्षीय महिला, पवार निगडी सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, संगमनगर सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, सुभाषनगर सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, पाडळी सातारा येथील 66 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शेरे शिवनोली तालुका कराड येथील 62 वर्षीय पुरुष, निमसोड तालुका खटाव येथील 65 वर्षीय महिला, जाखणगाव तालुका खटाव येथील 55 वर्षीय महिला, साकुर्डी तालुका कराड येथील 65 वर्षीय पुरुष, रविवारपेठ वाई येथील 75 वर्षीय पुरुष, गणपती आळी वाई येथील 82 वर्षीय पुरुष, नागठाणे तालुका सातारा येथील 64 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, शाहूपुरी सातारा येथील 70 वर्षीय महिला, सैदापूर सातारा येथील 52 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, पळशी तालुका खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, वहगाव कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोमवारपेठ कराड येथील 82 वर्षीय महिला, खटाव येथील 64 वर्षीय पुरुष, नवसेवाडी वाई येथील 55 वर्षीय पुरुष, चांडक वाई येथील 84 वर्षीय पुरुष, असे एकूण 35 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 55,914 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 23,949 बाधित आढळले आहेत, तर 14,567 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 659 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 8,723 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.